मित्रांनो, NTM फिल्म प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे ताजे अपडेट्स लगेच येतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी, हे आहे लिंब गावामध्ये. आपण आहोत बारामोटीची विहीर, जी विहीर 300 वर्षापासून कधी आटलेली नाही. तर मित्रांनो, या विहिरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या मध्यभागी एक सदर बनवलेले आहे आणि त्याच खाली बरोबर महालसुद्धा बनवलेला आहे. तर बारामोटीची विहीर हे नाव कसं पडलं, तर या विहिरीवर पूर्वीच्या काळात पाणी उपसण्यासाठी मोठ हे यंत्र बसवलेलं असायचं. त्या प्रकारचं यंत्र या विहिरीवर टोटल 15 बसवलेले, परंतु पाणी उपसण्यासाठी बारामोटीचाच वापर केला जात होता, त्यामुळं या विहिरीला बारामोटीची विहीर असं नाव पडलं. बारामोटीच्या विहिरीकडे कसं जायचं, तर पुणे बेंगलोर हायवे, या हायवेवरती सातारा शहराकडे जाताना आणेवाटी टोल लागेल, त्याच्यावर थोडंसं पुढं आलं की लिंब फाटा लागतो. तिथून लेफ्ट टर्न घेतला की 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर बारामोटीची विहीर तुम्हाला विहिरीत आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आपण पण खाली जाऊन पाहणार आहोत. तत्पूर्वी विहिरीच्या वरच्या जे तटबंदीचं काम आहे, जे सुबक दगडी बांधकाम केलेलं आहे, त्यावर एक नजर मारून घेऊया. ज्या सदरेचा उल्लेख केला, हीच ती सदर आणि हे ते सिंहासन. या सिंहासनावर बसून छत्रपती शाहू महाराज रयतेशी संपर्क साधायचे आणि त्यांच्या न्याय निवाड्याचे काम इथंच चालायचं. मक्याचे शिजवतो दाणे तसं करायचं का भाजून? नाही, हे तर खूप भट्टी लावायची, भट्टीत भाजायची. शेणकुट शेणकुट असतात ना, शेणकुटे शेणकुटेत भाजायचं, भाजून डायरेक्ट खायचं. मग असतं बघा, आता तुम्हाला खाल्ल्यावर तुम्हाला कसं लगेच लागते ते खाऊन. तर हायब्रिड आहे का नाही संकुट, म्हणजे ते असं स्पेशल त्यासाठी असं गोड लागते. असं निघतेला गोंडे येत नाही, झालं आपल्याला गोंडे येत गोंडे येतात. नुसतं हिरवं जोडलं, हिरवं खाल्लं ना तरी एक नंबर.
आत्ताच आपण बारा मोठीची वीर ही पाहिली. आता या लिंब गावातील कोटेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान आहे, त्याला भेट देणार आहोत. चला तर मग. हे लिंब गाव आहे आणि या लिंब गावामध्ये हे कोटेश्वर मंदिर आहे. हे अतिशय पौराणिक आणि अतिशय सुंदर असं पेशवेकालीन असं हे मंदिर आहे. पेशवे काळातील तुळशीदास सरदार या सरदारानं हे मंदिर बांधलेलं आहे. अतिशय जुनं पुराणं मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्णपणे मंदिर हे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये स्थित झालेलं आहे आणि पूर्णपणे ह्याची बांधणी जी आहे, ही तटबंदी जी बांधलेली आहे, ती पूर्णपणे नदीला दोन्ही साईडने पाणी जावं अशा रीतीनं ही रचना केलेली आहे. जेव्हा पाण्याला इथे नदीला पूर येतो, महापूर येतो, तर हे पूर्ण चौबदरा जो मंदिराचा हा जो मोठा भाग आहे हा पूर्ण नदीखाली पाण्याखाली असतो. पूर्ण कळसच आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर अशा ह्या प्रकारचं हे शंकराचं लिंग असणारं हे कोटेश्वर मंदिर, की जेणेकरून महाबळेश्वरपासून जे असे शंकराचे पिंड किंवा मंदिरं जी झालेली आहेत त्यानुसार हे एक कोटी मंदिर किंवा लिंग इथं प्रस्थापित झालं आहे, म्हणून याला कोटेश्वर मंदिर असं नाव पडलं. अतिशय सुंदर आणि अतिशय मोठं मंदिर अशी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या वेळेला कोठी जत्रा भरते आणि लिंब आणि गोवे या परिसरातले सर्व लोक इथे या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. मोठा घाट आहे लिंबमधील, पूर्ण गावठाणासाठी हा पूर्ण तिकडे हत्ती घाट आहे. हा आपला बाबूरावचा ढो म्हणून ह्याला म्हणतात, हा मोठा ढो असतो इथे आणि अशा प्रकारचा हा घाट इथे सर्व लोकांसाठी पाणी आणण्यासाठी हा घाट तयार केला. तिन्ही साईडनं ह्याला रस्ता आहे, अशी इकडे एक आहे तिथे एक आहे आणि पलीकडच्या साईडला एक रस्ता आहे गावात जायला. आणि त्या मठाबद्दल सांगितलं होतं, हा ते सदानंद महाराजांचा मठ आहे. वाईशिवाय इथेच घाट दिसला, हा कोटेश्वर मंदिर आणि डायरेक्ट माहुलीला मोठा घाट आहे. सुपर एकदम कृष्णा आणि वेण्णा, वेण्णेचा हा कृष्णा कोयनेचा कराडू, कृष्णा कोयने कराडू प्रीतीसंगम. हे जे चौकदारा दिसतोय बघा, तिथे पाट येतो, दगडी पाट येतो, त्या कृष्णामाई म्हणजे ही कृष्णा नदी आहे, ही एक देवी आहे कृष्णा, आणि त्याचा इथे मोठा कार्यक्रम भरतो मे जूनमध्ये. एप्रिल मेच्या काळामध्ये इथे मोठा उत्सव भरतो, जसं वाईमध्ये भरतो ना तसा तिथे एक भरतो. मग तिथे मंडप पडतो असा संपूर्ण आणि तो पाट जो आहे तिथे देवीचा मूर्ती ठेवून 8 दिवस कार्यक्रम होतो इथे. हे सावंतांचं गाव, त्यावेळेचे सरदारांचे हे समाधी बांधलेले आहेत. खडगे खूप जुने आहेत, म्हणजे काही कोणाला अक्षर घाटाने पूर्ण आहेत का? हो, असे बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत. किती मोठे मोठे आहेत बघा, तिकडं पण आहेत खाली. आणि हे सगळं बुडलं आहे त्या म्हणजे पात्रात बुडलं आहे. हा संपूर्ण घाट आहे, जो झेंडा लावला आहे ना तो तिथं पगडेवती, हां तिथून त्याला हत्ती घाट म्हणतात. पहिले सर्व हत्ती तिथे धुवायला आणायचे, म्हणजे इतकं पाणी असायचं. हत्ती बुडतो याचा अर्थ तिथं भरपूर पाणी होतं. आता हे सगळं संपलंय आणि त्या पात्रातलं हे संपूर्ण वाळू, ही जी वाळू जी आहे त्यातनं ते बुडलं गेलं, पुरलं गेलं. तर मित्रांनो, कोटेश्वर मंदिरानंतर हा एक लिंब गावातील सुंदर असा घाट आपण पाहिला.
जो कृष्णमाईच्या शेजारीच आहे आणि त्याचप्रमाणे आपण ह्या व्हिडिओचा शेवट इथेच करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुन्हा अशाच एका कुठल्या तरी भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.